रिलायबिलिटी ऑफ सिस्टम जर तुम्हाला विचारलं तर काय लिहिणार, रिलायबिलिटी इज इक्वल टू रिलायबिलिटी रेज टू नंबर ऑफ बेअरिंग. रिलायबिलिटी म्हणजे कशी काढणार, समजा तुमची बेअरिंग तुम्हाला दिली L10H दिलं, तुम्हाला L10H दिलं म्हणजे तुमची 10% काय आहे, याचा अर्थ काय असतो, L10Hचा 10% चान्सेस तुमचे काय आहेत, फेल्युअरचे चान्सेस आहेत, आणि 90% तुमची बेअरिंग काय आहे, रिलायबिलिटी त्याची चांगली रिलायबल आहे. मग इथं रिलायबिलिटी तुम्ही घेते जाणार, 90%चं मिनिंग काय येणार, 0.9 येणार, आणि नंबर ऑफ बेअरिंग्स तुम्हाला इथे दिलेल्या असतात, पुढचा संबंध तुम्हाला दिलेला असतात, किती बेअरिंग्स आहेत, 4 बेअरिंग आहे, 3 बेअरिंग आहे, 2 बेअरिंग असं दिलेलं असतं. इथं तुम्ही काय टाकणार, नंबर ऑफ बेअरिंग 4 असतील तर तुम्ही इथं वरती टाकणार, त्याच्यावर तुम्ही काय काढणार, रिलायबिलिटी ऑफ सिस्टीम काढणार. समजलं का, म्हणजे असेच सम आहेत सगळे, फक्त चेंजेस काय येणार, हे असे छोटे छोटे चेंज, कधी येणे ॲव्हरेज विचारणार, कधी रिलायबिलिटी विचारणार, हां ते त्याच्यात ॲड, हां 12 मार्कचे सम त्याच्यात थोडंसं ॲड होतं, बरोबर, हां हे घेणार होतो. आता पुढचं तुमचं पेपरमधलं घ्यायचं, पुढचं टाईप हा एक, हा झाला सेकंड टाईप. आता थर्ड टाईप आपला, सेकंड टाईप झाला, सेकंड टाईप समजला. फर्स्ट टाईपमध्ये काय होतं, स्टार्ट टू एंड कसं होतं ते सांगा. तसं नाही. आपण काय करायचो, पहिल्यांदा नीट आठवा, सम सोडवलेत तुम्ही, आपण 5 सम सोडवले पहिल्या टाईपचे. अरे पण L10 काढण्यासाठी स्टार्ट टू एंड काय करायचो ते सांगा ना. पहिल्यांदा पॉवरचं फॉर्म्युला घ्यायचो, टॉर्क काढायचो, नंतर T1 T2 रेशो घ्यायचो, T1 रेशो काढायचो, नंतर पॉवर ते आलेलं टॉर्कचा आन्सर T1 - T2 × dP/2 म्हणजे T1 आणि T2 आन्सर काढायचो, त्याच्यावरनं FR काढायचो, त्याच्यावरनं PE काढायचो, त्याच्यानंतर आपण L10 काढायचो. L10 कसं काढायचो, आपण L10H × 60 × N म्हणजे तुम्हाला तिथं त्या सममध्ये एकच N दिलेला असायचा. पहिल्या टाईपच्या सममध्ये तुम्हाला N किती असायचा, एकच, कळलं, म्हणजे L10चं आन्सर आलं, PEचं आन्सर आलं. मग आपण काय करायचो, डायनॅमिक लोड कॅरिंग कॅपॅसिटी. आणि सेकंड टाईपच्या सममध्ये तुम्हाला N जो आहे तो जास्त द्यायचे, 4-5 द्यायचे, मग आपण N1 N2 N3 N4 काढायचो. तसंच आपण P1 P2 P3 काढायचो, नंतर आपण PEचं फॉर्म्युला घेऊन आपण टोटल इक्वेलेंट लोड काढायचो, आणि या सगळ्याची लाईव्ह नंबर ऑफ रेव्होल्युशन्सची ॲडिशन करून आपण टोटल N काढायचो, आणि टोटल N लाच आपण काय म्हणायचो, L10. नंतर आपण तोच फॉर्म्युला वापरायचो, L10 = CR/PE, याच्यावरूनच आपण काय काढायचो, डायनॅमिक लोड कॅरिंग कॅपॅसिटी. कधी संबंधित तुम्हाला एफिशियन्सी ॲव्हरेज विचारलं तर हा फॉर्म्युला वापरायचो. इथं रिव्होल्युशन्समध्ये घ्यायचं, मिलियन रिव्होल्युशनला मल्टिप्लाइड बाय 10:6 करायचं. आणि कधी कधी तुम्हाला रिलायबिलिटी ऑफ सिस्टीम विचारलं तर रिलायबिलिटी L10H असेल तर किती घ्यायचो, 0.9 रेज टू नंबर ऑफ बेअरिंग असं समजते. आता थर्ड टाईपच्या संबंधी काय असणार, तुम्हाला एकतर असे नंबर ऑफ इक्वेलेंट पण लोड असणार, कधी तुमचं सिंगल लोड पण असणार, असं दोन्हीचं एक मिक्स. इकडं कसं होतं, सिंगल लोड असायचा, इकडं तुमचे मल्टिपल लोड होते. आता तुम्हाला दोन रिलायबिलिटीवाले, याच्यामध्ये रिलायबिलिटी एकच आहे, या प्रत्येक संबंधी रिलायबिलिटी एकच आहे. तुम्हाला क्वेश्चन बँकमध्ये जे पेपर विचारले त्याच्यामध्ये दोन रिलायबिलिटीवाले विचारले सगळे सर, पण दोन रिलायबिलिटी, इथं रिलायबिलिटी एकच आहे ना, मग दोन रिलायबिलिटीचा फॉर्म्युला लिहून घ्या. टाईप 3, दोन रिलायबिलिटी जर असतील तुमचं तर L/L10 = log(e^1)R/R90 लिहून घ्या. Log to the base e 1 upon R reliability. जसे तुम्हाला संबंधित रिलायबिलिटी दिलेली असेल ती आर ब्रॅकेट कम्प्लीट काहीच नाही, पुढं ते R90 आहे खाली, हां 1/R 1/R90 रिलायबिलिटी 90 दिलेली ना, हा फॉर्म्युला टाईप 3चा. टाईप 3चं सम ओळखायचं कसं, दोन रिलायबिलिटी असतील तर
इन्फिनिटी असतील तर टाइप 3। ठीक आहे, आता पेपरला तुम्हाला दोन सम आले, दोन सम करू एका मिनिटात, असं ते कशात पण देऊ दे, काय प्रॉब्लेम आहे, परसेंटमध्ये द्या, कशात पण द्या। डीटीएसचं पहिल्यांदा काय करा, लास्ट युनिट करा, लास्ट युनिटची थिअरी तुमच्याकडे पूर्ण दिलेली आहे तुम्हाला, आणि डीटीएसचं करण्यापेक्षा तुम्ही एफएमचा अभ्यास करा, आज एफएमचं करा, आजच वेळ आहे सम सोडवायला, लास्ट युनिट एफएमचं करा, एफएमचं लास्ट युनिट करा, ते टाईम झाला ते करून टाईम तुम्हाला भेटला तर डीटीएसचं लास्ट युनिट करा। तसं नाही होणार, तसं होऊच नाही शकत अभ्यास, कारण मी तुम्हाला नीट दिलेलंच नाही अजून, रोलिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग कम्प्लीट झालं आहे का, नाही, लास्ट युनिटचं थिअरी मी लिहिलेली नसती, समजून सांगितली का, अर्धी झाली आहे समजून, ठीक आहे मग करा, हां ठीक आहे ना मग चालेल, पण टाईम जास्त लागेल अभ्यास करायला। अरे चला क्वेश्चन लिहून घ्या, मला क्वेश्चन पाहिजे ना, तुमचा क्वेश्चन बँकचा क्वेश्चन लिहा, द फॉलोइंग डाटा इज गिवन फॉर अ बेल्ट ड्राईव्ह, टाईप 2 झालंय मला वाटते, समजलंय ना, सातवा नंबर जो सम लिया, बेल्ट ड्राइव, बेल्ट ड्राइव नहीं रे बाबा, आपलं हा जो चैप्टर चाललाय रोलिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग तोच चाललाय, अजून गिअरबॉक्स अजून आलेलाच नाही, कुठं गिअरबॉक्स, कुठं आहे डायनॅमिक लोड कॅरिंग कॅपॅसिटी, हेच सम आहे आपलं, हे सम चाललंय, फॉलोइंग डाटा गिवन फॉर अ बेल्ट ड्राइव, डायमीटर ऑफ पुली, शाफ्ट डायमीटर, पॉवर ट्रान्समिटेड, रेशो ऑफ बेल्ट दिले, तेच चाललंय ना, फाईन डायनॅमिक लोड कॅरिंग कॅपॅसिटी, तेच सम आहे ना, त्याच्यामध्ये पुली असलं तर काय होतंय, पुली तर ऑलरेडी पण केलं ना आपण, लिया लिया लिया, टेन्शन घेऊ नका, म्हणून थोडं थोडं खायचं, लय नाही खायचं एका दिवशी, नाही तर अजीर्ण होत, माहिती का अजीर्ण शब्द ऐकला ना, त्याला मी फोन केला होता त्याने उचललं नाही, हा बरं करतोय ना, जाऊ दे जाऊ, फॉलोइंग डाटा गिवन फॉर अ बेल्ट ड्राइव, डायमीटर ऑफ पुली इज डी दिलं तुम्हाला, डायमीटर ऑफ पुली 250 mm, द शार्प डायमीटर इज 20 mm, छोटा डी किती दिलं तुम्हाला 20 mm, पॉवर ट्रान्समिटेड 5 kW, पॉवर दिली तुम्हाला 5 kW,
5×10³ वॅट ऍट 720 RPM. म्हणजे स्पीड किती दिलंय तुम्हाला? एकच स्पीड दिलंय. म्हणजे हे सम तिसऱ्या टाईपचं आहे, पण याच्यामध्ये आता तुमचं कसं आहे, तिसऱ्या टाईपमध्ये कधी तुम्हाला एक स्पीड येईल, कधी जास्त स्पीड येतील. म्हणजे दोन्ही पहिला आणि दुसऱ्या टाईपला मर्ज करून जो टाईप बनतो तो कुठला टाईप आहे? आपला तिसरा टाईप. आणि रिलायबिलिटी कंपल्सरी दोन असणार. सममध्ये रिलायबिलिटी किती असणार? दोन असणार. 720 RPM द रेशो ऑफ बेल टेन्शन T1/T2 इज इक्वल टू किती दिलंय? 3:1. म्हणजेच काय? 3:T2 T1/T2 इज इक्वल टू 3:1. म्हणजे काय लिहायचं? 3 खाली लिहायचं, वरती लिहायचं असतं आणि 1 कुठे लिहायचं असतं? खाली. 3/1 चा आन्सर किती येतं? 3. बरोबर ना? म्हणजे 3 आलं म्हणून T1 इज इक्वल टू 3×T2 लिहू शकतो ना मी. हां. नंतर टेक लोड फॅक्टर इज इक्वल टू KA इज इक्वल टू किती दिले तुम्हाला? 3. पुली इज रिप्लेस ॲट द सेंटर ऑफ द शाफ्ट. म्हणजे पुली तुमची कुठे आहे? आपण जे पहिल्या टाईपचं सम केले ना त्यासारखं सम आहे. थोडस मिक्स असणार आता ते, म्हणून तर आपण केलं ना आत्ताचं रिव्हिजन का केली त्यासाठीच ते केली. ही तुमची पुली आहे, इथं तुमच्या काय आहेत? बेअरिंग्स आहेत दोन. ठीक आहे, पुली तुमची सेंटरला आहे. द लाईफ ऑफ द बिअरिंग विथ द बेल टेन्शन ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. तुमचं बेल टेन्शन काय आहे? ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. इथं काय येणार तुमचं? T1+T2 येणार. बरोबर. हां. द लाईफ ऑफ द बिअरिंग इज 10,000 hours. L10 फॉर 95% रिलायबिलिटी. म्हणजे आता तुम्हाला जे 95% रिलायबिलिटी, 95% रिलायबिलिटी म्हणजे चान्सेस ऑफ फेल्युअर किती असणार? 95% रिलायबल म्हणजे चांगलं आहे. मग भांगर किती आहे? 5 ना. म्हणजे हे तुम्हाला जे दिलं लाईफ, तुम्हाला L05 दिलं. तुम्हाला L05 किती दिलं? 10,000 hours. किती दिलं? 10,000 hours. L05 दिला. आणि काय फाईंड करायला सांगितले? फाईंड डायनॅमिक लोड कॅरिंग कॅपॅसिटी ॲट L90 रिलायबिलिटी. म्हणजे तुम्हाला डायनॅमिक लोड कॅरिंग कॅपॅसिटी CR फाईंड करायचे केव्हा? वेन L90 बेअरिंग इज युज्ड. ते मला नाही. 95% रिलायबिलिटीचं मिनिंग काय? 95% चांगलं आहे आणि 5 काय आहे? खराब आहे. मग 5 L लिहायची पद्धत कशी असते? L05. हा L10 का आलं तर? कारण 90% रिलायबिलिटी होती म्हणून इथं L10 आलं. हां. तसंच 95 असं तर इथे किती येणार? आपण L05 येणार. ठीक आहे, समजलं? काय करायचं सांगा सर? हे दिलं आहे आपल्याला. काय केलं तर आपल्याला काय काढायचं आहे? CR फाईंड करायचं आहे. CR फाईंड करण्यासाठी आपल्याला काय लागतं? फॉर्म्युला आठवा. L10 इज इक्वल टू CR/P/A. म्हणजे आपल्याला अगोदर P काढायचं आहे, नंतर L10 काढायचं आहे, आणि मग आपला फायनल आन्सर निघेल CR. बरोबर. हां. L10 काढण्यासाठी आपल्याला अगोदर स्टार्टिंगला आपण T1, T2, FR तर काढायला ना, PE काढायला ना आपल्याला. PE काढायचा. मग PE काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? टेन्शन दिलेत तुम्हाला. हां. पहिल्यांदा पॉवर दिली. मग पॉवरनं चालू करू. पॉवर इज इक्वल टू 2π NT/60. सांगा पॉवर 5×10³ 2π N. हां, N इथं कोणता लिहाय? N छोटा N लिहा. हां, N छोटा. 720 RPM इंटू टॉर्क आपल्याला काढायचं आहे, डिवायडेड बाय 60×1000 होतं काय? नुसतं 60 होतं. फॉर्म्युल्यामध्ये पहिल्या टाईपच्या सममध्ये पॉवर टाकताना 60×1000 घेतलं का नुसतं 60 घेतलं? फक्त 60. हां, मग टॉर्क काढा. टॉर्कचा आन्सर सांगा. 66.314×10³. आधी हे आन्सर कसे देतं? अरे टॉर्क काढतोय आपण न्यूटन मीटर. हां, नंतर त्याला काय करतोय आपण? 66.314×10³ न्यूटन MM. बरोबर. हां, मला सांगा आपण
आपण पहिल्या टाइपच्या संबंधी आपण हे न्यूटन मीटर मध्ये केलं तर का न्यूटन एमएम मध्ये केलं तर बघा बरं जरा पहिल्या संबंधी बघा जरा न्यूटन एमएम मध्ये केलं हां ठीक आहे टॉर्क न्यूटन एमएम मध्ये आला आता ठीक आहे आधी आपला टी वन अपॉन टी टू चा रेशो घेतो मग मी टी वन अपॉन टी टू चा रेशो त्यांनी किती दिलता 3:1 दिलता आपल्याला असं दिलतं 3:1 3:1 म्हणजेच काय असतं 3/1 म्हणजे टी वन अपॉन टी टू इज इक्वल टू काय आलं 3 म्हणजे मी असं लिहू शकतो टी वन इज इक्वल टू 3×T2 लिहू शकतो ना मी हा मग टी वन अपॉन टी टू इज इक्वल टू 3:1 दिलतं म्हणून टी वन अपॉन टी टू इज इक्वल टू 3 म्हणून टी वन इज इक्वल टू 3×T2 हे एक रिलेशन बनवलं मी दुसरा फॉर्म्युला टॉर्कचा काय असतो टी वन मायनस टी टू इंटू डायमीटर ऑफ पुली डिवाइडेड बाय टू टी वनच्या जागी काय लिहिणार मी 3×T2 मायनस टी टू इंटू डायमीटर ऑफ पुली 250 mm बरोबर डिवाइडेड बाय टू याच्यावरनं टॉर्क टॉर्क राहिला आपल्याला याचा टॉर्क किती आपला 66.314×10³ याच्यावरनं टी टूचा आन्सर सांगा मला एक्सच्या मेथडने टी टूचा आन्सर काढा म्हणजे हे 265 आहे ना हा 256 225 बरोबर 25 न्यूटन टॉर्क कसा झाला आपला न्यूटनमध्ये आला टी वन का टी टू काढला त्याच्यावरनं टी वन काढतो म्हणून टी वन इज इक्वल टू 3×T2 म्हणजेच 3×265.25 काढा टी वनचा आन्सर काढा 795.75 न्यूटन टी वन काढला टी टू काढला आता आपण काय करायचो की तुमची बिअरिंग बाबा अशी आहे इथं रिॲक्शन्स आर ए यायचं आपलं बरोबर ना इथं रिॲक्शन काय यायचं आपलं आर बी यायचं आणि इथं ते दोन्हीचं मिळून काय होते पुली तयार होते आपण मुद्दाहून 3D डायग्राम काढा बरं का आपण जशी काढलेली तशी आठवते ना असं बेल्ट दाखवलेला इकडे बेल्ट दाखवलेला थोडीशी शायनिंग मारायची इथं आपण बिअरिंग दाखवलेली एक्झॅक्ट बिअरिंग दाखवलेली अशी अशी ही बिअरिंग दाखवा मुद्दाहून कळलं हां इथं पुली दाखवा नीट त्याला इथं बेल्ट दाखवा इथं टी वन लिहा इथं टी टू लिहा कळलं हां मग टी वन काढला टी टू काढला मग आता रिॲक्शन्स ॲट बिअरिंग एंड कसं करायचं आपण आर ए इज इक्वल टू आर बी इज इक्वल टू एफ आर इज इक्वल टू किती यायचं आपलं टी वन प्लस टी टू डिवायडेड बाय टू मग करा त्याचं आन्सर सांगावं एफ आरचं टी वन 265.25 प्लस 795.75 डिवायडेड बाय टू मग एफ आरचा आन्सर सांगा न्यूटन किती 531.5 अजून एक नंबर सांगा 530.5 एफ आर आला आता आपल्याला इक्वेलंट लोड काढायचं इक्वेलंट लोडचा फॉर्म्युला काय होता पीई इज इक्वल टू एक्स व्ही एफ आर प्लस वाय इंटू एफ ए इंटू के आता संबंधित तुम्हाला एक्स बिक्स दिलंय का काही नाही 1×V दिलंय का नाही 1×FR रॅडियल लोड आपलं किती आन्सर आलं 530.5 प्लस वाय दिलंय का नाही एफ ए दिलंय का नाही किती घेणार 0× लोड फॅक्टर दिलेला आहे 3 दिलंय ना लोड फॅक्टर 3 दिलेला आहे याच्यावरनं पीईचा आन्सर काढा 1591.5 न्यूटन ठीक आहे पी ए झाला आता आपल्याला काय काढायचं आहे एल टेन काढायचं आहे आणि एल टेन काढण्यासाठी आपल्याला काय इथं दोन रिलेबिलिटी दिलेत ना दोन बिअरिंग दिलेत म्हणजे रिलेबिलिटी एल 90 पण आहे आणि एल 05 पण आहे
मास असेल तर आपल्याला अगोदर काय करावं लागणार, या एल झिरो फाईव्ह म्हणजे ही तुमची एल झिरो फाईव्ह नाही, हे काय दिले तुम्हाला, एल झिरो फाईव्ह एच दिलेलं हवर्स मध्ये दिले ना, टाइप थ्री आहे, टाइप थ्रीचं सम आहे, हे असं आधी झालेलं नाही आहे. आता या सम मध्ये आपल्याला एल झिरो फाईव्ह म्हणजे 95% रिलेबिलिटी पण बेरिंग दिलेली आहे आणि एक 90% बेरिंग आपल्याला काढायची, बरोबर. मग एल झिरो फाईव्ह आपल्याला 10,000 आवर्स दिले आहेत फॉर 95% ऑफ रिलेबिलिटी असं संबंधी दिले बघा. हां, मग आपल्याला रिलेबिलिटी किती घेणार, 95% म्हणजे 0.95 घेणार, बरोबर. आणि एल झिरो फाईव्ह एच लिहिलं कारण इथं हवर्समध्ये दिलं तुम्हाला, ते मिलियन रेव्होल्युशनमध्ये दिलं आहे का नाही, कशात दिली ते हवर्समध्ये दिले, मग हवर्समध्ये दिली म्हणून आपण काय लिहिलं इथं, एल झिरो फाईव्ह आवर्स. मग एल झिरो फाईव्ह आवर्सवरनं मला काय काढावं लागणार, एल झिरो फाईव्ह काढावं लागणार. मग एल झिरो फाईव्हचा कसा फॉर्म्युला येणार, जसं आपलं एल झिरो एल एल टेन एचचा एल टेनचा यायचा, एल टेन आणि एल टेन एचचा फॉर्म्युला कसा यायचा आपला, एल टेन इज इक्वल टू एल टेन एच इंटू 60 इंटू एन डिवायडेड बाय 10^6. मग इथं पण तसंच येणार, एल झिरो फाईव्ह इज इक्वल टू एल झिरो फाईव्ह एच इंटू 60 इंटू एन डिवायडेड बाय 10^6. एल झिरो फाईव्ह एच किती दिलं तुम्हाला, 10,000 दिलं आहे, इंटू 60 इंटू स्पीड, स्पीड किती दिलं आपल्याला, 720 डिवायडेड बाय 10^6. याच्यावरनं एल झिरो फाईव्ह काढला आणि त्याचा युनिट काय येणार, मिलियन रिव्होल्युशन. ठीक आहे, म्हणजे एल झिरो फाईव्ह किती आला, 432. आता मला दुसऱ्या याचं रिलेबिलिटी काढायची, म्हणजे दुसऱ्या याचं लाईफ काढायची, एल टेन काढायचं. ते एल टेन आणि एल दोन रिलेबिलिटीवाला फॉर्म्युला काय होता आपला, एल डिवायडेड बाय एल 90 इज इक्वल टू लॉग ई टू द बेस ई. इथं काय होतं, 1/ रिलेबिलिटी डिवायडेड बाय लॉग 1/ रिलेबिलिटी 90 टू द बेस ई होल ब्रॅकेट रेस टू काय होतं इथं, 1/1.17 असं होतं. हां, मग आता इथं काय येणार, एलच्या जागी एल झिरो फाईव्ह येणार, बरोबर ना. हां, म्हणजे एलच्या जागी काय येणार, एल झिरो फाईव्ह. मग इथं जर झिरो फाईव्ह असेल लाईफ एल, तर इथं रिलेबिलिटी किती येणार, 95% येणार ना, आर 95 येणार. आणि इथं 90 आहे म्हटल्यावरती, सॉरी इथं 10 येणार ना, इथं 10 एल टेन आहे तर इथे किती येणार रिलेबिलिटी, 90. समजलं का सर. हां, आता याच्यावरनं आपल्याकडे कोणत्या कोणत्या व्हॅल्यू आहेत, एल झिरो फाईव्ह आहे का, हां, हे कशात आहे बघायचं नीट, मिलियन रिव्होल्युशनमध्ये आहे ना. हां, आणि आपल्याला मिलियन रिव्होल्युशनमध्येच काढायचं, एल टेन काढायचं आपल्याला, एल टेन एच नाही काढायचं. मग एल टेन एच काढायचं नाही आपल्याला, काय काढायचं, एल टेन काढायचं. मग इथं मी काय काढलं, त्यासाठी एल झिरो फाईव्ह काढलं, नाही तर मी कोणतं घेतलं असतं, डायरेक्ट एल झिरो फाईव्ह घेतलं असतं, बरोबर ना. डायरेक्ट आवर्समध्ये जर विचारलं असतं तर इथं इथं यच लिहिलं असतं, इथं पण यच लिहिलं असतं. समजलं सम. हां, रिलायबिलिटी समजली कशी आली, इथं इथं 0.5 असेल तर इथं किती येणार, 95. इथं 10 असेल तर इथे किती येणार, 90 1/1.70. टाका आन्सर, एल 0.5 432, एल 10 मला काढायचंय लॉग ई रेस टू 1/ रिलायबिलिटी 95% म्हणजे काय लिहिणार इथं, 0.95 डिवायडेड बाय लॉग ई रेस टू 1/90% म्हणजे काय लिहिणार, 0.90 होल ब्रॅकेट कम्प्लीट रेस टू 1/1.17. सांगा एल टेनचा आन्सर, कॅल्सीवरती आलं तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर आपल्याला डोकं लावावं लागेल. एल टेनचा आन्सर काढा. मग एल टेन भेटला आपल्याला, एल टेन आहे माझ्याकडं सी आर डिवायडेड बाय पी ई रेस टू ए. एल टेनचं इकडचं आलेलं आन्सर मी इकडं टाकणार. हां, एल टेनचा आलेला आन्सर मी कुठं टाकणार, इथं टाकणार. सी आर मला फाईंड करायचं आहे आणि पीईचं आन्सर माझं किती आलं, पीई काढला ना आपण, पी नाही काढला, पीई काढावं लागेल आपल्याला याच्या आधी. पी काढला ना, सॉरी इथं पीई काढलं आपण. हां, मग टाकून द्या, एल टेन इज इक्वल टू सी आर डिवायडेड बाय पीई रेस टू ए. एल टेनचं आन्सर किती आलं, 799.24 असा आन्सर आला पाहिजे.
लॉग टाकून बघा, लॉग नसेल टाकता येत तर इन टाकून बघा, आय एन, हां अल्फा बिल्प काही नाही आणि मोड बिड पण काहीच नाही. जो टाकला करा, मी सांगतो तसं करा. चला पहिल्यांदा डिवाइड 432. प्रतीक्षा, पूजा, दिशा, दिशा सॉरी, डिवाइडेड बाय एक्स इज इक्वल टू अल्फा, कॅल्सी इज इक्वल टू आलं, नंतर डिवाइड दाबलं लॉग, हे बटन दाबा साधंवालं लॉग, आणि इकडं आहे ना इकडचं इकडचं हे हे बटन दाबा लॉगचं साधं सिम्पल, हे इकडचं हां साधं सिम्पल, हां दोन आले पाहिजे म्हणजे एक खाली आणि एक वरती आलं. हां त्या खालच्या याच्या इथे काय करायचं, ई दाखायचं आपल्याला, बरोबर. आता ई कुठे बघा, इथं 10^x खाली खाली इथं आहे ना पायच्या जागी, जसं आपण पाय करतो तिथं अल्फा आणि इंटू 10 ते बटन दाबायचं, ई आला इकडं रेस टू वरती काय 1 आणि 1 डिवाइडेड बाय 0.95 ना, ते असं सरळ सरळ साधं सिम्पल लिहा, 1 डिवाइडचं बटन दाबा आणि डिवाइडेड बाय बॅगरी 0.95, म्हणजे तुम्हाला ते सुटसुटीत दिसतं, कळलं. हां डिवाइडेड बाय तसंच सेम, परत हे बटन दाबलं लॉकचं, त्याच्यानंतर अल्फा आणि इंटू 10x, हां ई आला परत तसंच 1 डिवाइडेड बाय 0.90 आणि आता मोठा ब्रॅकेट टाकायचं इकडे एक आणि शेवट एक स्टार्टिंग. नंतर रेस टू काय करायचं आपल्याला, ब्रॅकेट रेस टू काय करायचे, 1 डिवाइडेड बाय 1.17. सरळ एका लाईनीत लिहा, डिवाइड वाला कधी पण ना असं लिहू नका, नाही का असं ते फ्रॅक्शनचं बटन दाबू नका, मग ते दिसतं आपल्याला, आपल्याला दिसलं पाहिजे बाबा आपण काय लिहिलं आहे पूर्ण. आलं, आता शिफ्ट सॉल्व इज इक्वल 799.24. ठीक आहे जसं तुम्हाला येईल तसं, आता मी तुम्हाला एक मेथड सांगितली त्याच्यानुसार करा. काहीच नाही करायचं बघ, दिशा सर कसं काढलं, 432 डिवाइडेड बाय x इज इक्वल टू वेदांग, ई टाकायची गरज नाही, सरळ सरळ साधं सिम्पल लॉग, हा जो लॉग आहे साधा सीधा तो लॉग टाकायचा, लॉग ब्रॅकेटमध्ये ई टाकायचंच नाही, 1 डिवाइडेड बाय 0.95 ब्रॅकेट कम्प्लीट, डिवाइडेड बाय परत लॉग, 1 डिवाइडेड बाय 0.90 परत ब्रॅकेट कम्प्लीट होल ब्रॅकेट रेस टू 1 डिवाइडेड बाय 1.17. ईची गरजच नाही, शिफ्ट सॉल्व इज इक्वल टू, शिफ्ट सॉल्व इज इक्वल टू केल्यावर आला आन्सर 7.799.24. ठीक आहे आता हे आलं, चला पुढं सांगा मला काय करायचं, दिशा तुझं झालं ना सांग, L10 किती आला माझा, 799 किती आला रे, 241 मिलियन रिव्होल्युशन. हां युनिट विसरू नका लागायला, कारण बा 10-12 मार्काचा समय, 10 L10 काढायचा, L10 आपला आलाय 799.241. CR मला फाईंड करायचं आहे, PE चा आन्सर किती आला माझं, 1591
पॉइंट फाइव रेस टू ए किती घेणार आपण थ्री आहे ना त्याच्यावरनं सीआरचा आन्सर काढा साधं सम प्लस एन प्लस समजलं का सम हां आता मला सांगा या सममध्ये टाईप थ्री वर का बरं हा सम कारण सम मध्ये तुम्हाला देणार नाही पेपरमध्ये कोणत्या टाईपचं सम आहे टाईप थ्री का बरं हा दोन रिलेबिलिटी आहे हां दोन रिलेबिलिटी आहे आणि एकच लोड आहे लक्षात ठेवा दोन रिलेबिलिटी एक लोड एकच स्पीड आता याच्या पुढचं जसं येईल दोन रिलेबिलिटी भरपूर लोड भरपूर स्पीड मगाच्या सारखं म्हणजे टाईप टू आणि थ्री मिक्स कळलं आन्सर किती आलं ईएनजी दाबा ईएनजी 47 काय 14 14 पॉइंट 14 पॉइंट आहे ना 14.76 10 टू 10 रेस टू 3 हे कसं झालं न्यूटन मध्ये ओरिजिनल आन्सर किती आलं तुमचं 14 साधं सिंपल आन्सर 76950 असं आलं असं कसं काय आन्सर येणार पॉईंट येणार ना मध्ये कुठंतरी मी तुम्हाला काय विचारतोय आधीच साधं सिंपल आन्सर सांगा त्यानंतर टाकायची गरज नाही एस डी दाबायचं किंवा कॉमा शिफ्ट आणि कॉमा दोन वेळा दाबायचं वन फोर सेवन सिक्स नाईन पॉईंट फाईव्ह झिरो हा मग पॉईंट असलाच पाहिजे ना ठीक आहे हे आन्सर तुमचं नॉर्मल आहे पण हे कशात आहे न्यूटनमध्ये सी आर काढला कशात आला हा न्यूटनमध्ये कारण आपण इथं पी कशात घेतलाय न्यूटनमध्ये घेतलाय ना हा आता म्हणजे जर तुम्हाला न्यूटनमध्ये लिहायचं असेल तर तुम्ही हे लिहू शकता किंवा हे लिहू शकता पण आता आपल्याला तुम्हाला मागाशी जो चार्ट दिलता बिअरिंगचा चार्ट त्याचा चार्ट बघा चार्ट काढलेलं क्वेश्चन लिहिता ना क्वेश्चन लिहिता ना तुम्ही बिअरिंग सिलेक्ट करायची आपल्याला ते तुमचं फायनल आन्सर आहे मग आता त्याच्यामध्ये हां आधीचं नाही या क्वेश्चनचंच अरे बेरिंग सिलेक्ट नाही करायची का बरं ठीक आहे चला चला बरं चला याच्यात त्याच्यात असलं समजा तर हे कशात दिलंय तुम्हाला न्यूटनमध्ये दिलंय मग याला केले न्यूटनमध्ये करायचं कसं करणार केले न्यूटनमध्ये हे 10^3 कट करणार 10^3 कट करायचं कशात आलं काय आन्सर आलं 14.76 किलो न्यूटन मग चार्ट बघायचा कारण चार्टमध्ये तुमचं कसं आहे सगळं किलो न्यूटनमध्ये आहे ना सी आर तुमचा जो आहे तो कशात आहे किलो न्यूटनमध्ये मग त्याच्यात बघायचं 14 कुठं आलं आहे 14 जास्तवालं कोणतं आहे ते सिलेक्ट करायचं मग ती बिअरिंग तुम्ही सिलेक्ट करणार समजलं का आलं संपते मी संपली ते शांत बसव 11 सम आहे तुमचं क्वेश्चन लिहून घ्या सिंगल रो डीप रो बॉल बेरिंग आहे L10H तुम्हाला दिलेलं आहे हा टाईप टूचं सम आहे हां म्हणजे व्हेरिएबल लोड्स असणार आणि रिलेबिलिटी किती असणार एकच हां L10H दिले तुम्हाला 8000 आवर्स सिलेक्ट बेअरिंग फ्रॉम दी फॉलोइंग टेबल आणि फाइंड ॲव्हरेज स्पीड ऑल्सो फाइंड काय करायचं तुम्हाला सी आर आणि एन ॲव्हरेज दोन गोष्टी फाइंड करायचं तर चार्ट कसा दिला तुम्हाला एफ ए एफ आर दोन्ही कशात दिले तुम्हाला किलो न्यूटनमध्ये दिलं आहे त्याला न्यूटनमध्ये करायला विसरू नका बघा इथं मुद्दाहून त्यांनी सी एस शब्द वापरला सी एस म्हणजे काही वेगळं नाही आपलं के जो आहे तोच आहे स्पीड दिलं तुम्हाला आरपीएम
आणि फ्रॅक्शन ऑफ सायकल. हां 1.5 रेस रोटेशन फॅक्टर म्हणजे व्ही 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 रेस रोटेशन फॅक्टर म्हणजे व्ही व्ही दिलेलं तुम्हाला 1.5 आणि 1.0 म्हणजे 4 दिले. सिलेक्ट करायला सांगितली बेअरिंग खाली सी इन किलो न्यूटन आणि त्याचं बेअरिंग नंबर हे पण दिलंय तुम्हाला 29.6 46.2 74.1 99.5. तुम्ही क्वेश्चन कशाला लिहिताय रे? तुमच्याकडे आहे ना क्वेश्चन? ओके 6211 6311 6411. हां सेकंड टाईपचं सम आहे. सेकंड टाईपचं सम कसं ओळखलं? लोड जास्त आहे, स्पीड पण तुमचा वेगवेगळा आहे आणि रिलायबिलिटी एकच हे लक्षात ठेवा. रिलायबिलिटी एक आहे बोला, कारण टाईप 3 कसं आहे आपलं, रिलायबिलिटी 2 आहेत. आता चला पहिलं आपल्याला पहिल्यांदा काय करायचं, सी आर काढायचं आहे. म्हणजे सी आरचं लास्ट उत्तर शेवटून चालू करा. सी आर काढायचं म्हणजे आपल्याला काय लागणार, सी आर अपॉन पी रेस टू ए इज इक्वल टू काय असतं, एल टेन. म्हणजे एल टेन काढायचं आहे आणि पी ई काढायचं आहे. तुम्हाला सी आरचं आन्सर भेटणार. एल टेन काढायचं आहे तुम्हाला, लाईफ दिली नाही तर एल टेन एच दिले. चला एल टेन काढू डायरेक्ट आधी. एल टेन इज इक्वल टू एल टेन एच इंटू, नाही असं नाही काढू शकत आपण, कारण इथं तुमचं स्पीड काय आहेत, स्पीड काय तुमचे वेगवेगळे आहेत. मग एल टेन काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार, फॉर्म्युला एन इज इक्वल टू एन वन प्लस एन टू प्लस एन थ्री प्लस एन फोर असं करावं लागणार. एल टेन म्हणजेच तुमचं काय असतं, एन. हां मग आता हे असं करायचं तर आपलं पी ई वनपासून चालू करायचं, ठीक आहे. पी ई वन इज इक्वल टू एक्स व्ही एफ आर प्लस वाय इंटू एफ ए इंटू के. हां पहिल्या याच्यासाठी पहिलं एक्स घ्या वन, व्ही रेस इनर रेस रोटेटिंग म्हणजे काय, वन. व्ही किती घेणार, वन. इनर रेस असेल तर व्ही काय असतो, वन असतो. एफ आर हा 1.5 इंटू 10³ कळलं, प्लस वाय झिरो, मग झिरोचलं आहे त्याला परत मल्टिप्लायड बाय एफ ए करायची गरज नाही, कारण वाय झिरो आलं म्हटल्यावरती काय एफ ए पण झिरो जाणार, झिरो होणार ना. हा मग ते लिहायची गरज नाही. इंटू के, के काय तुमचा, के म्हणजेच काय तुमचं सी एस. मुद्दावन तुम्हाला फसवण्यासाठी दिले, यालाच काय बोलायचं, के रेस रोटेटिंग फॅक्टर म्हणजेच काय तुमचं व्ही. हां के किती दिलं आहे तुम्हाला, 1.2. हां किती आलं पी वनचं आन्सर, 1800 न्यूटन. ठीक आहे एक्झॅक्ट आलं ना एवढंच, त्याला मल्टिप्लाइड बाय 10³ वगैरे काय नाही ना. हां मग एन वन काढा. एन वन कसं काढणार आपण, टोटल बिअरिंगच्या लाईफमधलं 1/10 पिरियड ऑफ टाईम त्यांनी हा लोड घेतला. मग याला आधी पॉईंटमध्ये आन्सर काढा सगळ्याची. 1/10 म्हणजे किती होतं, कॅल्सी 0.1. 1/4 म्हणजे कॅल्सी काढा, मला माहिती नाही, मी द्यायचं काम करतोय. हां मग चुक
संपलं, इथं आपण एवढं मोठं सम करतोय, हा 1/2 म्हणजे 0.5, मग उरलं किती काढा. आता हे तोंडी काढायचं नाही, काय करायचं, 1 - ब्रॅकेटमध्ये या तिघांची ॲडिशन करायची, 0.1 + 0.25 + 0.5, म्हणजे तिघांची ॲडिशन करायची 0.15. कुठला आन्सर, याचा आन्सर. अरे मग हे, अरे दिलं आहे, सॉरी रिमेनिंग नाही, मला वाटलं रिमेनिंग आहे. रिमेनिंगच्या ऐवजी तुम्हाला डायरेक्ट दिलं ना इथं. हां, किती आन्सर आलं, 0.15. आणि समजा इथं रिमेनिंग असलं असतं तर काय केलं असतं, हां सगळ्यांची तिघांची ॲडिशन करायची 0.25 + 0.1 + 0.5. तिघांच्या ॲडिशनचं जे आलेलं आन्सर आहे त्याला 1 - आन्सर. समजलं ना, ठीक आहे. मग चला, N1 0.1% लाईफ त्यांनी जगली टोटल लाईफच्या. L10H × 60 × N1 / 10⁶, हां म्हणजे 0.1 × L10H 8000 × 60 × N1 400 / 10⁶. हां सांगा N1 चा आन्सर सांगा. तसंच P2 × XVFR + Y × FA × K किती आलं, 19.2 मिलियन रिव्होल्यूशन. ठीक आहे, P1 झाला. आता इथं काय करतो, इथंच काढतो P2 × XVFR + Y × FA × K. एक्स किती आपला दुसऱ्या याच्यासाठी, 0.56. वी किती आपला, आता आउटर रेस रोटेटिंग आहे म्हणजे 1.2. FR 1 × 10³ न्यूटनमध्ये करायचं, हां किलो न्यूटनचं न्यूटन. आणि जर समजा तुम्ही किलो न्यूटनच ठेवलं तर लक्षात ठेवा तुमचा आन्सर कशात आलं आहे, किलो न्यूटनमध्ये आलं. कळलं, असं काही कंपल्सरी नाही की ते न्यूटनमध्ये केलंच पाहिजे. प्लस वाय तुमचा किती आहे, 2, आणि एफ ए किती आहे तुमचा, 0.75 आहे. 0.75 एफ ए 0.75 ना, × 10³. मी किलो न्यूटनमध्ये ते पण, हां मल्टिप्लाइड बाय सी एस किती आपला, 1.8. सी एस म्हणजेच तेच सर्व्हिस फॅक्टर, दुसरं काय नाही. त्यांनी मुद्दाहून ॲब्रिवेशन वेगळं वापरलं आहे, कळलं. हां PE2 आन्सर काढ. तसंच N2 = 29160. तुम्ही ENG दाबू शकता, दाब आहे ENG 60 × 10³ न्यूटन. ठीक आहे, N2 कसं काढणार सांगा. हां मग सांगा, 0.25 टोटल याच्या, L10H × 60 × N2 / 10⁶. 0.25 × L10 किती दिले तुम्हाला, 8000 × H 60 × N2 किती आला आपला, 500 / 10⁶. N2 आन्सर सांगा. आणि सगळ्यांनी आन्सर चेक करा, आपण हे डायरेक्ट पेपर सोडवतोय, अनसॉल्व्ड आहे, माझ्याकडे क्वेश्चनचे आन्सर नाही आहेत, तुम्ही जे सांगतील तेच आहे, त्यामुळे सगळ्यांनी चेक करा. थ्री पॉइंट नाईन्टीन × 10³ न्यूटन. अरे मग ENG दाब ना. हां मग एक काम करा, थांबा क्लिअर कट करा, सगळ्यांनी तिघांनी क्लिअर करा आणि मला नीट आन्सर सांगा, परत दाखवा. काय आन्सर नीट चेक करा, आलं ना बरोबर, 3.909 × 10³ न्यूटन. ठीक आहे, आता याचं सांग, असं चुकू नका रे, काही करू नका.
पी थ्री एक्स किती आहे पी थ्री साठी एक्स 0.56 इंटू वी इनर रेस रोटेटिंग म्हणजे वी किती घेणार 1 एफ आर 5 इंटू 10^3 प्लस वाय 2 1.2 कुठं नाही वाय 2 आहे ना हां नंतर इंटू एफ ए किती आपला 1.1 इंटू 10^3 न्यूटनचं करायला विसरू नका किलो न्यूटन नाही लगेच न्यूटन करा इंटू के म्हणजेच काय सी एस किती दिलं 1.5 टाकायचं पी थ्रीचं आन्सर न्यूटन हां एन3चा आन्सर आता कसं काढायचं एन3 0.5 फ्रॅक्शन ऑफ सेकंड पिरियड ऑफ टाइम आहे टोटलचा L10H इंटू 60 इंटू N3 डिवायडेड बाय 10^6 मग 0.5 इंटू L10H किती देतं तुम्हाला 8000 इंटू 60 N3 आपला किती आहे 600 डिवायडेड बाय 10^6 याच्यावरनं N3चा आन्सर सांगा 144 मिलियन रिव्होल्यूशन सेम तसंच पी फोरचा आन्सर सांगा एक्स वी एफ आर प्लस वाय इंटू एफ ए इंटू के एक्स किती आपला 1 वी किती आहे परत इनर आउटर रेस रोटेटिंग म्हणजे 1.2 एफ आर 1 इंटू 10^3 हां 1.0 घ्या किंवा 1 घ्या एकच झालं प्लस वाय 0 म्हटलं तिकडे करायची गरज नाही इंटू के के म्हणजेच काय आपलं सी एस 2.0 म्हणजेच 2 सांगा पी फोरचा आन्सर त्याच्यावरनं N4 काढत होता N4 इज इक्वल टू किती घेणार फ्रॅक्शन 0.15 राहिलं ना 0.15 इंटू टोटलच्या सेम तसंच L10H इंटू 60 इंटू N डिवायडेड बाय 10^6 0.15 इंटू 8000 इंटू 60 इंटू N4 येणार इथं N4 किती आपला 800 RPM डिवायडेड बाय 10^6 N4 हे सर तुम्हाला 8 मार्कला येणार ना 10 मार्कला येणार नाही छोटंसं मोठं सम आहे पण सोपं आहे म्हणून ते 8 मार्कला देणार ते 10 मार्कला येणार नाही किती आलं याचं याचं किती आलं 2400 ही एनजी दावा 2.4 इंटू 10^3 न्यूटन हां याचं काढा N4 आलं संपलं आता पुढं L10 काढायचा आणि शेवट म्हणजे आता हे मेन अवघड झालं ना आपलं आता काही छोटं किती गोष्ट आहे सांगा N4 57.6 मिलियन रिव्होल्यूशन आलं हां आता N कसं काढणार आपण N म्हणजे काय टोटल लाईफ N म्हणजे टोटल लाईफ म्हणजेच L10 N1 प्लस N2 प्लस N3 प्लस N4 करा सगळ्याचे ॲडिशन N1 119.2 N2 60 N3 144 आणि N4 57.6 सांगा N म्हणजेच L10 म्हणजेच L10 म्हणजेच N किती आलं 280.8 मिलियन रिव्होल्यूशन ठीक आहे समजलं L10 काढला आपण पी काढायला याला प्रश्न बरोबर याच्या अगोदर आपल्याला पी काढायचं होतं ठीक आहे चालतं काय प्रॉब्लेम नाही पीचा फॉर्म्युला इक्वलवाला पी इज इक्वल टू N1 P1 रेस टू ए प्लस N2 PE2 रेस टू ए प्लस N3 PE3 रेस टू ए प्लस N4 PE4 रेस टू ए डिवायडेड बाय N1 प्लस N2 प्लस N3 प्लस N4 रेस टू 1 डिवायडेड बाय 1.17 हा का मला तरी काय वाटतंय रोलिंग कॉन्टॅक्ट बेरिंगमध्ये स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेरिंगचं सम तुम्हाला येणार नाही पेपरलाच येणार नाही दोन्ही सम तुमचे रोलिंग कॉन्टॅक्ट बेरिंगचेच येणार आणि एक सम मला वाटते टाईप 2चं म्हणजे आपण आता जे सोडवतो ते आणि एक सम डबल रिलेबिलिटीवालं दोन रिलेबिलिटीवालं टाईप 3 असं येणार हां मला माहिती नाही सांगा ना मग रेस टू काय 1/1
ए ना वन अपॉन ए ते वन अपॉन वन पॉइंट सेवनटीन कुठल्या आलं होतं पण त्या कुठला फॉर्म्युला होता तो हां त्याला होतं लॉगच्या फॉर्म्युल्याला होता ठीक आहे वन अपॉन ए मग एन वन सांगा एन वन एन वन एन वन हां सांगा सांगा 19.2 इंटू पी वन वन एट वन एट झिरो झिरो हां वन एट झिरो झिरो रेस टू ए ए काय आपला थ्री प्लस एन टू हां इंटू पी टू थ्री नाईन झिरो नाईन रेस टू ए प्लस एन थ्री वन फोर्टी फोर इंटू पी थ्री सेवन पॉईंट फाय इंटू टेन रेस टू थ्री रेस टू ए प्लस फिफ्टी सेवन पॉईंट सिक्स इंटू 2.4 इंटू टेन रेस्ट थ्री रेस्ट टू ए डिवाइडेड बाय 19.2 प्लस 60 प्लस 144 प्लस 57.6 होल ब्रॅकेट लेस टू वन अपॉन थ्री पीचं आन्सर काढलं पीचं झालं एल टेनचं आन्सर झालं म्हणून शेवट एल टेन इज इक्वल टू सी आर डिवाइडेड बाय पी रेस्ट टू ए सी आर आपल्याला काढायचं आहे पीचं आलेलं आन्सर टाका इथं एल टेनचं आन्सर आपलं किती आलं आहे 280.8 पी आपल्याला लिहायचं इथं त्याच्यावरून तुम्ही सी आर काढला सी आर झालं अजून आम्हाला एकशे मेथड सोडून दुसरं येतच नाही उलट आलंय हे प्लस टाकलेलं का तुम्ही आन्सर सॉल्व करताना इथं प्लस टाक हा डायरेक्ट पण टाकू शकता तुम्ही डायरेक्ट टाकलं का तुम्ही इथं काय टाकली व्हॅल्यू ते सांगा मला कुठली 280.8 टाकली का ठीक आहे चालतंय थ्री नाईन फोर फोर एट सिक्स पॉईंट फाईव्ह नाईन हा हे झालं न्यूटनमध्ये येन जी दाबा आता मग कट करायचं कट करा ए सी बटन दाबायचं आता मी सांगतो लक्षात ठेव ए सी बटन दाबायचं आन्सर इज इक्वल टू हॅलो आन्सर आता ई एन जी 39.48 इंटू टेन रेस टू थ्री न्यूटन न्यूटनमध्ये टेन रेस टू थ्री लिहिलं तर न्यूटनमध्ये आता जर मी टेन रेस टू थ्री कट केलं तर काय होणार ते 39.48 किलो न्यूटन हां आता आपल्याला बिअरिंग सिलेक्ट करायची किती आहे बघा इथं आपलं 39.48 कुठली घेणार हे सगळं केलं न्यूटनमध्ये 46.2 म्हणजे कुठली बेअरिंग सिलेक्ट करणार 6211 म्हणून सिलेक्ट 6211 बेअरिंग फ्रॉम कॅटलॉग बरोबर कॅटलॉग मधून कोणती बेअरिंग सिलेक्ट केली 6211 आता शेवटचं आन्सर कुठलं आपलं एन ॲव्हरेज काढायचं आता शिक एक झालं आता एन ॲव्हरेज काढायचं आहे एन ॲव्हरेजचं फॉर्म्युला काय होतं मग कशी सांगितलेलं सांगा रेटिंग लाईफ ऑफ बिअरिंग इन रिव्होल्युशन इन रिव्होल्युशन रिव्होल्युशनमध्ये काढायचं डिवायडेड बाय रेटिंग लाईफ ऑफ बिअरिंग इन अवर्स इन अवर्स नाही आहे इन मिनिट आहे ना इन मिनिट्स मग रेटिंग लाईफ ऑफ बिअरिंग इन रिव्होल्युशन किती टोटल रिव्होल्युशन झाले आपले 280.8 मिलियन रिव्होल्युशन झाले
मग काय करायचं सांगा, 2 × 10⁸, 280.8 × 10⁶ रिव्होल्यूशनमध्ये आलं ते, बरोबर ना. मिलियन शब्दाला काय केलं मी 10⁶ ने मल्टिप्लाय केलं आणि टोटल बेअरिंग लाईफ किती होती, 8000 आवर्स होती. 8000 आवर्सला मिनिटमध्ये करायचं, कसं करणार, 60 हां, याचं एन ॲव्हरेज चान्सेस सांगा झालं समजा तुमचं सम रिव्होल्युशन्स पर मिनिट. हां 585 पुढं एवढंच आहे, 585 रिव्होल्युशन्स पर मिनिट. समजलं, ठीक आहे. एकदा रिवाइज करा ना सर.